नाशिकच्या नवीन आडगाव नाका येथे भारतीय जनता युवा मोर्चा नाशिकच्या युवा वॉरियर्सच्या शाखेचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं. यावेळी मी युवा वॉरियर नाम फलक देऊन नवीन आडगाव नाका शाखेच्या युवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आज फटाक्यांच्या आतिषबाजीत शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. सतनाम राजपूत आणि अमित घुगे यांच्या वतीने चित्रा वाघ यांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण नाशिकमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण 150 युवा वॉरियर्सच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. युवक आणि युवती यांना केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारकडून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले जात आहे. विविध योजना युवक आणि युवतींसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे आणल्या जात आहेत. नवीन आडगाव नाका भारतीय जनता युवा मोर्चा नाशिकच्या युवा वॉरियर्सच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष यांनी युवा वॉरियर्सच्या युवा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, तर राहुल कुलकर्णी यांनी देखील चित्रा वाघ यांचे आभार मानले. आज युवा वॉरियर्सच्या 150 शाखांचं नाशिक शहरामध्ये उद्घाटन होतंय. त्यातलीच एक शाखा आम्ही नवीन आडगाव नाका येथे आज उद्घाटन चित्राताई वाघ यांच्या माध्यमातून केली. आमचे अध्यक्ष सोहम जामदार आणि सगळ्या युवा वॉरियर्सचे सगळ्या युवकांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराज. आज या ठिकाणी नवीन आडगाव नाका इथे युवा वॉरियर शाखेचं उद्घाटन होतंय. संपूर्ण नाशिक शहरात आज दिवसभरात 150 युवा वॉरियर शाखेचं विविध मान्यवरांकडनं उद्घाटन झालंय. आणि मला आनंद आहे की खूप सगळ्या युवा जी शक्ती आहे ती भारतीय जनता पार्टीशी जोडली जाते. आपल्याला कल्पना आहे की केंद्रामध्ये मोदी सरकार किंवा राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार हे युवक आणि युवतींना केंद्रस्थानी ठेवून विविध अशा योजना त्या ठिकाणी आणत आहेत. युवकांना युवतींना आत्मनिर्भर बनवण्याचं मोठं काम आणि महत्त्वाचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळे या टीमला आमच्या या टीमचा कमांडर आहे सोहम जामदार याला आणि त्याच्या पूर्ण टीमला मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या शाखा उद्घाटन सोहळा प्रसंगी सोहम धनंजय जामदार, शुभम शिंदे, अनिकेत चव्हाण, उज्ज्वल शिवटे, क्रिश भाटे, यश शिंदे, दर्शन दुबे, खुश पाटील, मेहुल गोसावी, समाधान बडगुजर, विवेक कांबळे, सुमित काळे, वैभव हिंगमिरे, निखिल ताटगे, धीरज मोस्कर, रामेश्वर शिरसाट, भूषण पाटील आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.